खास आपल्यासाठी नवीन स्वाद हॉटेल मूनलाईट। खास मासे खवय्यांकरता इचलकरंजी येथे प्रथमच सुरू झाले आहे हॉटेल मूनलाईट। कोकणची अस्सल चव इचलकरंजीमध्ये। सी फूड, व्हेज, नॉनव्हेज, आमच्याकडे फ्रेश माशांचे पापलेट, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, मांदेली, खेकडा, बोंबील, आणखीन बरेच मासे व त्यांची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे, तसेच फॅमिली करता स्वातंत्र्य बैठक, चिकन मटन दम बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, तसेच थाळी सिस्टीम सुद्धा अगदी माफक दरात। हॉटेलची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत। पत्ता BSNL ऑफिस समोर वुड हाऊस जवळ इचलकरंजी। संपर्क 98 90 93 35 15। आपल्या फॅमिली व मित्रांसोबत एकदा नक्की भेट द्या। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बेडक्याची शान उशार आणि हत्तीचा मृत्यू। बेडक्याची शान उशार आणि हत्तीचा 91व्या वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। उशार आणि हत्तीवर बेडकियाळ व परिसरातील नागरिकांचे खूप प्रेम होते। उशाराणीचा मृत्यू झाल्यामुळे बेडकियाळ व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या कुंपनवाडी शांतिगिरी आश्रमातील बेडकिहाळ गावात 1971 मध्ये सरकबेल शिमोगा येथून वयाच्या 6व्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता। बेडकिहाळ गावचे संदीप पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता। ऐतिहासिक दसरा उत्सव, दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग असायचा। उषाराणीची ओळख धार्मिक कार्यक्रमातच नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती। स्वामी समर्थ चित्रपट, जाणता राजा महानाट्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मालिकेने आपली छाप पाडली होती। श्री स्वामीजी आणि माहूत बसू लक्ष्मेश्वर यांनी उषाराणी हत्येला अखेरची श्रद्धांजली वाहिली। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।